आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. ओबीसी समाज आज नागपुरात एकवटणार आहे. राज्यभरातून नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर 50 पेक्षा अधिक संघटनांचे नेते या सभेसाठी येणार असल्याची माहिती समोर येते. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे आणि या बैठकीसाठी 50 पेक्षा अधिक संघटनांचे नेते कार्यकर्ते येणार असल्याचं कळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसी संघटनांची आज बैठक होणार आहे. तर ओबीसी समाजातील प्रश्नांवर चर्चा करून रणनीती आखली जाणार आहे. ओबीसी समाजाच्या प्रश्नांसह मागण्यांसंदर्भात सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाच्या या बैठकीनंतर काही निर्णय घेतले जातात का ते पाहावं लागेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर या थेट आपल्या सोबत सोडल्या गेल्या आहेत. कल्पना, काय सांगाल, नागपुरात आज ओबीसी नेते एकवटणार आहेत, कधीपर्यंत ही बैठक सुरू होईल, काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? 11:30 ही बैठक सुरू होणार आहे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली. आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्याच्या 29 तारखेला मुंबईमध्ये ओबीसी जे आहे संघटनांची बैठक झाली होती. त्याच्यामध्ये त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करू. पण आता आपण जर पाहिलं असेल तर की जरांगेंच्या सभेनंतर हे आहे ते ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे, कारण की जरांगेंनी आपली मागणी सोडलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता सरकार आमच्या मागण्यांवरती सकारात्मक नाही आहे का असा त्यांना प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आज जी बैठक आहे ती महत्त्वाची असणार आहे. ओबीसीच्या ज्या सगळ्या मागण्या आहे त्याच्यावरती या बैठकीमध्ये चर्चा करणार आहे. पुढे कसं लढायचं या बाबतीतली रणनीती जी आहे ती या बैठकीमध्ये जी आहे ती आखली जाणार आहे. कारण जरांग यांनी सभा घेऊन एक प्रकारे सरकारला जे अल्टिमेटम दिलेलं आहे इतकी भव्य सभा त्यांनी घेतली, त्यामुळे याच्यापेक्षा जास्त मोठी सभा आपण घेऊ आणि आपणही लढण्याची रणनीती तयार करू, त्याच उद्देशाने ही जी बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. संपूर्ण विदर्भामधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ज्या संघटना आहे 50 हून अधिक संघटना या सगळ्या बैठकीमध्ये एकत्र येणार आहेत आणि चर्चा जी आहे त्याच्यामध्ये होणार आहे. मग ओबीसींचा 60% समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, पण तरीही ओबीसींनी का अन्याय केला जातो, त्यांची वसतिगृह असतील, या सगळ्या मागण्यांवरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार कंत्राटी भरती करून ते आरक्षण आहे ते संपण्याचा प्रयत्न करतो आहे असा देखील आरोप जे आहे त्याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांवरती आज चर्चा होणार आहे आणि पुढे आता ओबीसी काय आक्रमक पाऊल उचलते या बैठकीनंतर ते समजेल. निश्चितच. कल्पना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या बैठकीचे अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.